सकल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक समितीची महत्त्वपूर्ण बैठक पुण्यात सुरू झालेली आहे. राज्यभरातील समन्वयक समितीचे सदस्य बैठकीला उपस्थित आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं 9 ऑगस्टला आंदोलन पुकारण्यात आलंय. या आंदोलनासंदर्भात महत्त्वाचे निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून. नितीन, या बैठकीला कोण कोण उपस्थित आहे? सुवर्णा, या बैठकीला मराठा क्रांती मुकमोर्चा जो निघाला त्याच्यासाठी जी राज्य समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली होती त्यातील 70+ सदस्य राज्यभरातील उपस्थित आहेत. मागील आठवड्यात लातूर येथे यांची पहिली बैठक झालेली होती समन्वय समितीच्या सदस्यांची, त्यानंतर ही दुसरी बैठक होते. या बैठकीला पार्श्वभूमी आहे 9 ऑगस्टला जे आंदोलन होणार आहे त्याची रूपरेषा ठरवणं, त्याची दिशा ठरवणं. त्याचबरोबर मागील काही दिवसांमध्ये ज्या आत्महत्या वाढलेल्या आहेत मराठा तरुणांच्या, नितेश राणे यांची जी ऑडिओ क्लिप आली त्यातनं आंदोलन बदनाम होतोय का अशी चिंता एक भीती व्यक्त केली जाते आणि त्यावरती देखील या मीटिंगमध्ये या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 9 तारखेचं आंदोलन आणि इतर विषय त्यावरती काही महत्वपूर्ण निर्णय देखील होऊ शकतात. नितीन, या बैठकीवर लक्ष ठेवून राहा. तुमच्याकडनं आम्ही या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्हाला या संपूर्ण माहितीसाठी.